Once more. अरिया, तुमने क्या हालत? हाँ तब हीरा, तू सिनेमा का काम करत नहीं? कितनी सुंदर अभिनय कर देस तू। अभिनय नहीं हाँ, अगदी खरा है। बायकांचे जन्मला गेल्याशिवाय विरहाची कल्पना तुम्हा पुरुषांना कशी येणार? आणि ती नकोच यायला, पण ही विरह गीत मला नाही आवडत। इथे तरी कोणाला आवडतो विरह? पण तो भोगावा लागतो। कुठे गेला होता 2 दिवस? किती वाट पाहायची माणसाला। शिरा डार्लिंग, मिलनात गंमत नाही, प्रतीक्षेत आहे। बरे बरे, कुठे तडी मारली होती 2 दिवस? माय स्वीट बर्ड, शहाण्या माणसाने आपले भेट कुणालाही सांगू नयेत, निदान बायकांना तरी। मग डियर, बायकांना काय सांगावं? लॉटरी केव्हा लागणार, त्याचे पैसे केव्हा मिळणार आणि त्याचे दागिने केव्हा करणार? बायकांचं मन दागिन्याशी अलंकाराशी खेळत, पण खरा अलंकार कळ्याशी हाताशी असला तर। आणि तुम्ही सदा बाहेर, तुम्ही नसला म्हणजे शेजाची नीलम मला नेहमी वाईट साईड बोलते। जाऊ दे ग। जाऊ दे का? मी नाही जा। जा तर जा। हो, आता मेरे तरी जाणार नाही। मेल्यावर तरी सुटेल ना? मेल्यावर। हे काय असं आपल्याशीच काय बोलता? मेल्यावर वंडरफुल आयडिया, फर्स्ट क्लास कल्पना। थैंक यू माय डार्लिंग, थैंक यू। आई एम जस्ट कमिंग। हेलो, पण लगेच कुठे चाललात? आलो आलोच। अहो ऐका ना माझं, सदा अपघात आले, काही म्हणून समजायचं नाही। लगन काय खातं आहे का कुणाला बांधून ठेवते? नाही पटलं तर काय मोडून टाकायचं? गाजराची पुंगी वाजले नीट सुरात्र वाजवायचे, तिथे सरळ मोडून खायची। पण जे पटत होतं करायचंच कशाला? काय नाही पटत, नवरा म्हणजे काय एवढा बागुल बुवा, बाई पुढं बापाई म्हणजे पाली पुढं विंचू। उगीच घाबरताय तुम्ही, करून टाका लग्न। नाही साळू, तुला नाही समजायचं मी काय म्हणते ते। काय नाही समजायचं, मी का बाई नाही का कडूगोड मला समजत नाही। साळू, खरंच तुला समजणार नाही मी काय म्हणते ते। का अजून नर्वस मूड गेला नाही वाटत? तर काय, सारखा तोच विचार। आणि उन्याला भर त्या आश्रमातल्या बाई आल्या होत्या, पोरं बाळ उपाशी आहेत म्हणून मदत मागायला। नाईस, आणखी एक नवीन मुद्दा, आत्ता माझ्या कल्पनेला खरं बाळस आलं। गेट हार्ट माय फ्रेंड, गेट हार्ट। इतकी हताश का होतेस? सर्व बाजूनी कसं कोण मार होते रे माझ्या मनाचं, ते आश्रमातली मुलं उपाशी आहेत। मी तोड काढली आहे त्यावर, मी काय सांगतो तिकडे नीट लक्ष दे। तुला जन्माची ताबेदारी नको, रेशमाची दूरी नको, तुला अशी दूरी देतो की तुझ्या गळ्याभूती पडताच तुटे आणि तुझं ग्रहण सुटे। करा बाई काहीतरी। करतो करतो। अपर्णा, माझी कल्पना अशी, साप तर मरावा पण काठीधर, लग्न व्हावं पण कळफास बसू नये, आणि तुझी इस्टेट तुला मिळावी। पण त्यासाठी ही लग्नाची तात? म्हटलं तर घेतली पाहिजे, म्हटलं तर नाही, म्हटलं तर दोरी नाही तर सव्वा शेराची सरी। काय ते चटकन सांग। चटकन सांगतो, तू ज्याला चतुर्भुज केलंस त्याच्याशीच चतुर्भुज हो, त्या रघुनाथाशी लग्न कर। अहो पण ते फाशीला जाणार आहेत ना? म्हणूनच करायचं, हा चक्रव्यूह तोडण्यासाठी। तुला खिंडीत पकडले ना, डावाच डाव असा काटशह देतो की एका खेळीत प्यादी। वस्तुतः खरी मालकी तू, पण तुला धक्का आणि चोराला बुक्का। ओ म्हण अपर्णा, ओ म्हण, तू जर नाही म्हणालीस
तर ही एवढी मोठी इस्टेट ही लाखाची माया तुझ्या त्या आईत खाऊ आते भावाला जाणार। त्याची आई त्याचं सारं गणगोत त्या पैशाच्या गाड्यावर लोळणार आणि तू नाही नाही त्यांच्या त्या पैसा ही इस्टेट आता उपयोगी नाही। फार छळलं त्यांनी माझ्या आईला, जन्मातून उठवली त्यांनी आणि शिवाय इकडे ती अनाथ अर्भक त्या तीन दुबळ्या बाया अन्नांना करू। अरे मधुकर काही सुचत नाही। एका धुंड्यात पाच पक्षी मारतो तुझ्या कार्याला बरकत, दाजी वर्मा तुझ्या आते भावाला अंगठा, अनाथांना जीवदान, तुझी सारी इस्टेट तुझ्या पदरात आणि त्याच वेळी तो सोनापूरच्या स्मशानात। काय करू काय करू? एकच विचार कर की ज्यामुळं सारी कुंडी सुटेल त्याच्याशी लग्न कर, नाहीतरी आज उद्या तो मरणारच आहे। कसली अभद्र कल्पना सुचवली श्री मधुकर? कार्याची शुचिता पहा, साधनाची नको। तरी सुद्धा नाहीच ते, त्याला मुलची स्वतंत्र प्रज्ञा लागते, दम लागतो, तत्वावर निष्ठा असावी लागते, पुरसुटलेल्या कल्पनेला धक्का देण्याची कुवत नाही तुझ्यात, नाहीच ते, नुसती बेगडी बाहुली आहेस तू। जातो मी आता, तू आणि तुझं नशीब। मधुकर तन विचार तरी करू दे मला। आधी लग्न कर, आपलं ते आपलं सकळ, नंतर जन्मभर विचार करत बैस। ठीक आहे, गुड, तुझ्या मनासारखं का होईना, मी तयार आहे। छान, पण त्यांना? कुणाला? हा हा, रघुनाथाला कसं समजवायचं हो ते मला सांग। ज्या पोत्रीतून हा जादुई दंडा निघाला त्यात सारं काही आहे, उडता घोडा आहे, छू मंतर ताईत आहे, माझी कर्तव्य तर पहा। माय फ्रेंड, घोड नवरा म्हणून नाही तरी तुझ्या लग्नातला वरघोडा मला होऊ दे। साळू कुठे आहेस तू? गाडी करायला सांग। अजब आहे तुमची सूचना, तुम्ही माझी चेष्टा तर करत नाही। बिलकुल नाही। मग तुम्हाला काय म्हणावं तेच समजत नाही। रघुनाथराव, कल्पना विचित्र आहे, नवीन आहे, माणसाच्या एकदम पचनी पडणारी नाही हे खरं आहे, पण त्यामागची भावना हेतू लक्षात घ्या। पण लग्न ही गोष्ट का पोरखेळासारखी हाताळायची? भावला भावलीच्या लग्नात लहान मुलं सुद्धा मोडक्या भावल्याला नवरा म्हणून पत्करणार नाही। तिथं तिनं उद्या मरणाऱ्या माणसाशी विवाह करून विधवा का व्हावं हा तुमचा सवाल, आणि त्याला जबाब असा की त्याशिवाय दुसरा मार्ग नाही। त्यात स्वार्थही आहे, परमार्थही आहे, तुमचाही आहे, तिचाही आहे। लग्न करून संसार करण्याची तिला जितकी अनास्था तितकीच ही इस्टेट त्या दुष्ट माणसाला मिळू नये ही इच्छा, शिवाय हजारो आना जीवांच्या सहाय्याचाही प्रश्न आहे। मग ठीक आहे, गुड, दॅट्स लाईक ए कॅव्हेलियर। अपर्णा म्हणजे त्या आहेत ना पलीकडे, ऐकत उभ्या। मी तुमची फार आभारी आहे। अपर्णाबाई, तुमच्या थोर मनाची कल्पना येऊनच मी हे सारं कबूल करतोय। आता एक गोष्ट राहिली, तुम्ही हिच्यासाठी हिच्या कार्यासाठी इतकं करता तेव्हा हिनं तुमच्यासाठी काही करावं? नाही नाही काही नाही। तुमच्या वृद्ध मातोश्री आहे, फाची आहे, मी सांभाळ करेन त्यांचा, अट म्हणून नव्हे कर्तव्य म्हणून। अपर्णाबाई, दुःखितांचं दुःख जाणून ते निवारण करणारी मनाची उदारता की? मग पाहू, प्रथम तुम्ही यावर स्वाक्षरी करा। थँक यू व्हेरी मच। ही तुम्हा दोघांच्या रजिस्टर लग्नाची नोटीस, तुमच्या यांच्या थोरपणाचा जाहीरनामा, जस्ट साइन इट प्लीज। ज्याने माझ्या आईचा छळ केला त्यांच्या पदरात ही इस्टेट काही झालं तरी मी जाऊ देणार नाही, आणि म्हणूनच फाशी जाणाऱ्याशी मी लग्न करण्याचं ठरवलं आहे। आपल्याला माझा निर्णय आवडणार नाही, पण मृत्यूपत्रातील अटच अशी की दुसरा मार्गच मला सापडत नाही, शिवाय माझ्या अनाथाश्रमाच्या कार्यासाठीही मला हे केलंच पाहिजे। रजिस्टर कचेरीत कन्यादानासाठी आपण हजर राहाल ना, आपली अपर्णा। स्टॉप इट, स्टॉप दॅट नॉनसेन्स, मला काही काय कायचं नाही। मग काय कळवायचं त्यांना? काय कळवायचं? ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, आवडत नाहीत, त्या पाहायच्या तरी कशाला? तुम्ही जा, मी नाही जाणार। हो, आणि जाताना हार तुरी घेऊन जा, आणि तोरण, हो तोरणही बांधा सगळीकडे। अय्या यमू,
काय आहे तुमच्या घरी? आमच्या मामाचं लग्न आहे. लग्न? मामाचं? पण तो नको काहीतरी बोलतो बोलूस. चल बर. आई आज तुमच्या रघुचं लग्न ना, मग तुम्ही जाणार नाही वाटतं? लग्न? लग्न कसलं कमळ, पैसे देऊन भांडी घेतल्यासारखं. पण त्याला पटलं, आवडलं, होय म्हटलं. मी रघुनाथ जनार्दन देशपांडे. मी रघुनाथ जनार्दन देशपांडे. अपर्णा सदाशिव नाडकर्णी याना. अपर्णा सदाशिव नाडकर्णी याना. माझी कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकारित आहे. माझी कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकारित आहे. आता तुम्ही बोला. मी अपर्णा सदाशिव नाडकर्णी. मी अपर्णा सदाशिव नाडकर्णी. रघुनाथ जनार्दन देशपांडे याना. रघुनाथ जनार्दन देशपांडे याना. माझे कायदेशीर पती म्हणून स्वीकारित आहे. माझे कायदेशीर पती म्हणून स्वीकारित आहे. नऊ सेकंड. आई जगदंबे, लग्न होत आहे रघुच. तुझा आशीर्वाद असो त्याला आणि तिलाही. अपर्णा तुम्ही चला, मी रावसाहेबांना सोडून येतो. बर, तोपर्यंत मी त्यांच्या घरी जाऊन येते. त्यांच्या? त्यांच्या म्हणजे? रघुनाथ रावांच्या. असं 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 म्हणून त्यांच्या. अपर्णा तू नवमतवादाच्या कितीही गप्पा मारल्यास तरी मनातून तू सनातनीच आहेस. लग्न झालं आता घर भरणे, फक्त वरात काहीती कमी आहे. विचारू काय जेलर ना? मधुकर काय आहे का एवढं रागवायला? काय झालं? लगेच सासरी निघालीस ती. तिनं त्यांना वचन दिले. दिलंय दिलंय, अगदी हरिश्चंद्राच्या कुळातलीच की नाही. वेदीच आहे झालं. मग तो वेडेपणा मी करणार आहे. करा करा. काय मधुकर? चला लग्न तर लागलं.